सुरू आहे. सांगलीत कृष्णेची पातळी 27 फुटांवर पोहोचली आहे. महापालिका प्रशासन पूरपट्ट्यात दाखल झाली आहे. महापालिकेकडून 2 ठिकाणी तात्पुरता निवारा केंद्र सुरू आहे. दीपक शिंदेंचा आढावा सुद्धा आम्ही दाखवणार आहोत. सांगलीचे आमचे प्रतिनिधी दीपक शिंदे यांनी या सर्व लोकांशी बातचीत करून तिथला सगळा आढावा घेतला. कृष्णाकाठच्या लोकांचं स्थलांतर सुरू झालंय. पाहूया दीपक शिंदे यांचा आढावा थेट सांगलीत. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सांगलीच्या कृष्णा नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुपारी 17 फुटावर असणारी कृष्णा नदी सायंकाळी 6 वाजता 26 फुटावर येऊन टेपलेली आहे. आपण सांगलीच्या आयर्विन पुलाजवळ आहोत. कृष्णा नदीच्या या विस्तीर्ण पात्राजवळ आहोत ज्या ठिकाणी 26 फुटावर संध्याकाळी 6 वाजता कृष्णा नदी ही वाहते आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याला वेग आहे. कोयना धरणातून विसर्ग सुरू केल्यामुळं त्यामुळे ही पाणी पातळी वाढत चाललेली आहे. जिल्ह्यामध्ये दिवसभरात मोठ्या प्रमाणात पाऊससुद्धा सुरू आहे आणि या पावसामुळे सुद्धा पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत चाललेली आहे. आणि या पार्श्वभूमीवर सांगली महानगरपालिका, सांगली जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, अग्निशमन विभाग या सर्वच यंत्रणा आता अलर्ट झालेल्या आहेत. आणि पूरपट्टा जो सांगली शहरामधील पूरपट्टा, या पूरपट्ट्यामध्ये आता नागरिकांना सूचना देण्याचं कामही सुरू झालेलं आहे. कारण रात्रीमध्येही पाणी पातळी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोयना धरणातून सुद्धा विसर्ग वाढवण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जाते. पाटबंधारे विभागाकडून तशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. आणि या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन हे सज्ज झालेलं आहे. आणि एकंदरीतच संभाव्य पूरस्थिती पाहता नागरिकांनी, विशेष करून नदीकाठाला जे नागरिक आहेत, नदीकाठच्या ज्या वाड्या वस्त्या आहेत आणि जिथं पाणी यायला सुरुवात झालेली आहे, या भागातील लोकांनी स्वतःहून स्थलांतरित व्हावं, सुरक्षित स्थळी हलावं असं आवाहन सांगली जिल्हा प्रशासन करत आहे. आणि पावसाचा वेग आणि पाण्याची पातळी झपाट्यानं होणारी वाढ ही पाहता सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी सकाळपर्यंत पुन्हा वाढू शकते. आणि या पार्श्वभूमीवर सर्वच यंत्रणांनी आता अलर्ट राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश माने सोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली.